महाराष्ट्राला वीरांची भूमी म्हणून ओळखलं जातं। मातृभूमीच्या रक्षणासाठी महाराष्ट्रातील अनेक वीरांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली आणि त्यांच्या या अमूल्य बलिदानाची साक्ष आजही महाराष्ट्राचा वैभवशाली इतिहास देते। महाराष्ट्राच्या इतिहासातील थोर वीर नरवीर बाजीप्रभू देशपांडेंच्या शौर्याची गोष्ट आता प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे ती जंग जोहर या आगामी सिनेमातून। या सिनेमाचं नवीन पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं। घोडखिंडीतील लढाईचा एक थरारक क्षण या पोस्टरवर चित्रित करण्यात आलाय। हातातल्या दोन तलवारीच्या बळावर गनिमाला रोखून धरणारे बाजीप्रभू देशपांडे आणि बांधल सेनेच्या पराक्रमाची एक छोटीशी झलक या पोस्टरवर पाहायला मिळते। श्री बाजींचे रक्त पेरिले खिंडीत त्या काळा म्हणूनही रायगडी स्वातंत्र्याचा थोर वृक्ष झाला। बाजीप्रभूंच्या पराक्रमाचं वर्णन करणाऱ्या सार्थ ओळींचं चित्रण प्रत्यक्ष या पोस्टरवर उभं केलंय। जंग जोहर सिनेमाचं हे पोस्टर घोडखिंडीच्या लढाईची गोष्ट डोळ्यासमोर उभी करतं। नरवीर बाजीप्रभू आणि बांधल सेनेच्या अभूतपूर्व पराक्रमाची शौर्य गाथा जंग जोहर हे आमचं सिनेमारूपी पुष्प श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन चरणी अर्पण असं म्हणत या सिनेमाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी हे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलंय। महाराज पन्हाळगडावर सिद्धी जोहरच्या वेढ्यात अडकले असताना त्यांनी मोठ्या शिताफीनं स्वतःची सुटका करून विशाळगडाकडे कूच केलं। तेव्हा पाठलागावर असलेल्या विजापुरी सैन्याला रोखण्यासाठी बाजी व फुलाजी हे दोन्ही बंधू बांधल सेनेसह घोडखिंडीत सिद्धीच्या सैन्यासमोर उभे ठाकले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील ही पराक्रमाची घोडखिंडीच्या पावन इतिहासाची साक्ष देणारी ही गोष्ट जंग जोहर या सिनेमातून पाहायला मिळणार आहे। या सिनेमात नरवीर बाजीप्रभू देशपांडेंची भूमिका कोण साकारणार, कोणते कलाकार या सिनेमात असणार हे मात्र अजून रिव्हील करण्यात आलं नाहीये। सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण झालं असून लॉकडाऊनमुळे या सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकललं गेलंय, त्यामुळे हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार याची प्रेक्षक वाट बघतायत। या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन दिग्पाल लांजेकरनं केलं असून AA फिल्म्स आणि अल्मंड्स क्रिएशननं या सिनेमाची निर्मिती केली आहे। याआधी दिग्पालचे फरजंद आणि फतेह शिकस्त हे दोन्ही सिनेमे हिट ठरले होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर हे दोन्ही सिनेमे बेतले होते आणि त्या श्रृंखलेतील जंग जोहर हा तिसरा सिनेमा आहे। जंग जोहर या सिनेमाचं हे नवीन पोस्टर तुम्हाला कसं वाटलं आणि नरवीर बाजीप्रभू देशपांडेंच्या भूमिकेत तुम्हाला कोणाला पाहायला आवडेल हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी।